तर चला विद्यार्थी मित्रांनो टॉपर्सचा पेपर एक वेळेस आपण चेक करून घेऊया पाहून घेऊया की चाळीसपैकी चाळीस मार्क्स कसे त्याला मिळाले आणि बोर्डाने त्याला कसे मार्क्स दिलेले आहे सोबतच पेपर प्रेझेंटेशन याने कसं केलं होतं आणि तुम्हाला पेपर प्रेजेंटेशन पाहून घ्यायचं आहे आणि बोर्ड पेपरच्या अगोदर तुम्हाला हा पेपर किंवा टॉपरचा पेपर पाहून जायचा आहे म्हणजे टॉपर्स आउट ऑफ मार्क्स कसे घेतात सोबतच त्याचा पेपर कसा लिहिलेला असतो पेपर प्रेझेंटेशन कसं केलेलं असतं तुम्ही बघू शकता फर्स्ट पेजपासून त्याने कशाप्रकारे लिहिलेलं आहे सोबतच बघा त्याने जे जवळपास एम सी क्यू त्यानंतर एक मार्क्सचे क्वेश्चन दोन मार्क्सचे क्वेश्चन कशाप्रकारे सॉल्व्ह केलेले आहे कशी केलेले हे सर्व आपण पाहणार आहोत सोबतच पेपर दौरान तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजेच याच पॅटर्नुसार तुम्हाला यावर्षी पण क्वेश्चन येऊ शकतात त्या लेवलचे क्वेश्चन सुद्धा सांगणार आहे म्हणजेच बघा तुम्हाला जर तुम्ही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन किंवा मागील वर्षाच्या जवळपास वर दोन वर्षाचे म्हणजे दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार बावीसचा जरी तुम्ही पेपर पाहिला तर तुम्हाला सिमिलॅरिटी दिसणार आहे म्हणजेच तुमच्या क्वेश्चनमध्ये जे व्हॅल्यू असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स इजिक्वल टू फाईव्ह दिलेला आहे म्हणजे एक्स बरोबर तुम्हाला पास दिलेला आहे तर एक्स बरोबर तुम्हाला सहा देण्यात येईल अशा प्रकारे चेंजेस होतात म्हणजे तुमचा पॅटर्न तोच राहतो फक्त व्हॅल्यूज चेंज होतात म्हणजे या पेपरमध्ये पण काही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात फक्त क्वेश्चनमध्ये जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू चेंज होणार आहे तुम तर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन पण आपण टिकमार्क करून घेऊया सोबतच याने पेपर कसा आउट ऑफ उट सॉल्व केलेला आहे ते पण आपण पाहणार आहोत बघा सर्वात अगोदर याचं नाव मी हाईट केलेलं आहे आणि बघा माध्यमिक शाळेमधूनच हा मुलगा आहे आणि जवळपास फोर्टी आउट ऑफ फोर्टी मार्क्स घेतलेला आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो फायनली मराठी मिडीयमचा पेपर आहे जर तुम्हाला इंग्लिश मीडियमचा जर पेपर पाहिजे असेल मला नक्की कमेंट करा तसंच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर सब्जेक्टचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि अशाच प्रकारचे आउट ऑफ पेपर पण तुम्हाला या चॅनलवरती दाखवण्यात येतात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा तर चला बघा सर्वात तुमचा क्वेश्चन नंबर एक येतो हो, त्यामध्ये चार एमसीक्यू असतात बघा तुम्हाला अँन्सर याच प्रकारे दाखवावे लागतात तुम्ही जे रफवक असाल ते रफवक तुम्ही दुसऱ्या पेजवर करू शकता किंवा याच पेजवरती वर्क केलं तरी पण तुम्हाला फायनली क्वेश्चन नंबर वन टाकून एक दोन तीन चार अशा प्रकारे एम तुम्हाला अॅन्सर इंडिकेट करायचे असतात सोबतच बघा कोणत्याच प्रकारची खाळातोळ केलेली नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर याने बी आन्सर आता टिकमार्क बी अन्सर केलं आणि नंतर खाळातोळ केली आणि बी आन्सरचं सी आन्सर केलं फायनली तर याला तुम्हाला मार्क्स देण्यात येत नाही हे लक्षात असू द्या म्हणून तुमच्या म्हणजे लिहिण्यामध्ये नीट नेट असावा सोबतच तुमचे जे क्वेश्चनचे आन्सर आहेत ते योग्य त्या रीतीने लिहिले असावे बघा यावर्षी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला पण टू थाउजंड ट्वेंटी फोर असो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह असो तुम्हाला पाहायला मिळतो प्रत्येक वर्षी हा क्वेश्चन तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून येतो सोबत बघा कशा प्रकारे सॉल्व केला जातो काही नाही तिरकस गुणागार करायचा असतो आणि जबाकी आणि गुणाकार जमला म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला मार्क्स देऊन जातो मोस्टली एक आणि दोन आ, करता तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळतो सोबतच बघा दोन चार सहा कशाप्रकारे टी वन टी टू असं दाखवलेलं आहे आणि सिंपली तुमचा जो फरक आहे डी डी बरोबर सामायिक फरक असतो तो काढलेला डी बरोबर दोन हे अन्सर आलेला आहे तर बघा डीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे तो पण क्वेश्चन तुम्हाला यावर्षी पण पाहायला मिळू शकतो हे दोन्ही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा अशाच प्रकारे एक एक मार्क्सचे क्वेश्चन यांनी सॉल्व्ह केलेले आहे म्हणजे बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये चारपैकी चार एम सी क्यू चार करेक्ट आले चार मार्क्स मिळाले एका वाक्यात उत्तरे लिहिली ते पण चार याचे करेक्ट आले चार, चार आठ मार्क्स याचे आहेत प्रश्न क्रमांक एकमध्ये आता बघा क्वेश्चन नंबर टू यामध्ये बघा दोन एक्सामायिक एक समीकरण तुम्हाला इथे मिळतात आणि समीकरणाची तुम्हाला तुलना करायची आहे बेरीज आणि वजाबाकी करून सिम्पल तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे प्रकारे बघा सॉल्व केलेली मेथड पहा तुम्ही सॉल्व केलेली कशी आणि मेथडला बघा कसे मार्क्स दिले जातात तर जवळपास या मेथडला हाफ हाफ मार्क्स मिळून फायनली तुमचे दोन दु, मार्क्स आहे ते दोन मार्क्स तुम्हाला फायनली मिळून जातात बघा प्रत्येक स्टेपला अर्धा अर्धा मार्क्स मिळालेले आणि फायनली दोन मार्क्स येथे त्याला मिळालेले आहे तुम्हाला हा क्वेश्चन पण पाहून जायचं आहे तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून यावर्षी पण पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन म्हणजे एक्सचा वर्ग प्लस दोन एक्स मायनस नऊ बरोबर झिरो हे दिलेलं आहे आणि फायनली बघा तुलना करून याने जे सूत्र वापरलेले आहे सूत्र वापरलेल्या सोबतच बघा बी स्क्वेअर मायनस फोर एस इज ग्रेटर दॅन झिरो त्यानंतर बघा दोन मार्क्स करता कशी मांडणी केलेली आहे अशाच प्रकारे मांडणी तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा फायनली तुम्हाला इथे एक क्वेश्चन पाहायला मिळतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर अँड टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू अशा प्रकारे दोन समीकरण दिलेलं आहे तुम्हाला आणि हेच uh, वजाबाकी आणि बेरीज तुम्हाला करायची आहे आणि फायनली बघा ए बी सीची uh, व्हॅल्यू तुम्हाला इथे uh, काढायला सांगितली होती अशा प्रकारे पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो हा पण तुम्हाला पाहून जायचा आहे बघा कशाप्रकारे मांडणी केलेली आहे आणि फायनली मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुम्हाला यावर्षी पण बोर्ड पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे बघा याने पण सॉल्व्ह केलेला आहे बघा ए बरोबर तुम्हाला दहा दिले आहे डी बरोबर पाच दिलेला आहे आणि फायनली अंकगणित शेडी यावरती तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन मिळतो आणि तुम्हाला मार्किंग पण अशाच प्रकारे देण्यात येतात तर बघा असे जर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स घ्यायचे आहेत तर तुम्हाला जवळपास एवढंच लिहायला लागतं काही जास्त वाढून चढून लिहायची गरज नाही या दोन मार्क्सच्या प्रश्नांमध्ये मा सोबतच बघा तुम्हाला चौथा क्वेश्चन ग्राहकांनी भरलेले एकूण रुपये पाचशे नव्वद रुपये सोबतच बघा या टाईपमध्ये त्याने मान्य केलेली आहे आणि वस्तू व सेवा कराचा दर म्हणजेच तुम्हाला समज समजायला हवं की राज्याचा कर प्लस केंद्राचा कर अशा प्रकारे जी एस टीवर पण क्वेश्चन तुम्हाला यावेळेस दिसू शकतो तर हा क्वेश्चन पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही हा पण लक्षात घेजा आणि पर्सेंटेजवर तुम्हाला क्वेश्चन येतो बघा जे ॲन्सर आहे तुमचं ते प्रतिशत्ता यामध्ये काढण्यात आलेलं आहे तर हे लक्षात असू द्या बघा दोन मार्क्सकरता सिम्पल एवढंच तुम्हाला मांडणी करावी लागते आता बघा तुमचा क्वेश्चन नंबर थ्री येथे लागलेला आहे आता बघा तीन जो तुम्हाला क्वेश्चन नंबर तीन दिसतो त्यामध्ये बघा जवळपास तुम्हाला तीन माक्स करता पूर्ण क्वेश्चन पाहायला मिळतात बघा तीन मार्क्स करता अर्धा 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 तुम्हाला अशा प्रकारे मान्य केलेली आहे आणि फायनली तेथे ते दोन मुलाची समिती सोबतच दोन मुलाची समिती बघा कशाप्रकारे याने दर्शवलेला आहे तर फायनल तुम्हाला पण नीट नेटकेपणा आणि नी बघा चुकलेलं असलं जवळपास सिंपल तुम्हाला एकच डॅश त्यावरती मारायची आहे जास्त खोळतोळ करू नका म्हणजे तुम्हाला दिसण्याकरता ते इझी दिसता आणि सिम्पल दिसता तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळतात तर नाही तर तुम्ही जर अशा प्रकारे मिस्टेक केलात तर तुमचं मार्क्स कटू शकतो त्यामुळे जर तुम्ही मिस्टेक केली तर ओनली तुम्हाला एक अंडरलाईन ओढायची आहे ते चुकलेलं आहे म्हणून असं दाखवण्याकरता सोबतच बघा हा पण क्वेश्चन तुमच्याकरता इम्पॉर्टंट आहे एक वेळेस हा पाहून घेजा तुम्हाला या टाईपमध्ये मांडणी करून आन्सर काढावं लागतं तर हा क्वेश्चन तुमचा एक वेळेस सॉल्व केलेला असावा त्यानंतर सोबतच बघा जवळपास तीन मार्क्सकरता तुम्हाला एक क्वेश्चन तो पाहायलाच मिळतो सोबतच बघा या टाईपमध्ये तुम्हाला पहिले पद दुसरे पद शेवटचे पद आणि त्यानंतर बघा डीचे दी, जे किंमत आहे ते या टाईपमध्ये सिद्ध करा तुम्हाला येऊ शकतं तर सिंपल बघा वर्षी हा क्वेश्चन आलेला आहे म्हणून या या वर्षी तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळणार नाही हा क्वेश्चन करू नका ठीक आहे त्यानंतर बघा तीन मार्क्स करता केवढं लिहावं लागतं हेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सोबतच नीटनेट केपांना तुम्ही असंच ठेवा सोबतच बघा या टाईपमध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो पाच क्रमगत नैसर्गिक संख्या दिलेली आहे त्याचप्रकारे अटीनुसार जे पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला हवं त्यानंतर बघा फायनली तुम्हाला एक क्वेश्चन अशा प्रकारे दिला होता एकूण लोकसंख्या तुम्हाला एकशे अस्ती दिली होती आणि वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप थिटा इज इक्वल टू तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा होता आणि फायनली या बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर पूट करायचे होते आणि पूर्ण अॅन्सर तुम्हाला शोधायचे होते बघा जवळपास तुम्हाला या टाईपमध्ये क्वेश्चन मी दिलेलं आहे यावर्षी पण मी जे मोस्ट इम्पॉर्टंट पेपर घेतलेले आहे जवळपास तीन मी तुम्हाला मॅथ्स वनकरिता पेपर दिलेले आहे ते तीन जरी पेपर तुम्ही करून गेलात आणि तो पॅटर्न फॉलो केला आणि त्यामध्ये जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन टिकमार्क करून दिलेले आहे तेवढे जरी तुम्ही करून गेले तर इझी तुम्ही चाळीसपैकी चाळीस मार्क मार्क्स घेऊ शकता गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण बोर्ड लेवलचे क्वेश्चन त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जशाप्रकारे बोर्ड क्वेश्चन विचारतो आणि दोन हजार बावीस तेवीस जवळपास तुम्ही पेपर जर पाहून गेलात ना तुम्हाला इझिली पॅटर्न समजतो की हा बोर्ड अशाच प्रकारे क्वेश्चन विचारतो फक्त जे व्हॅल्यूज आहे ते व्हॅल्यूज चेंज करतो तर मोस्टली बघा पायच्या वाला क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतो तर मोस्टली हे क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा सोबतच विद्यार्थी मित्रांनो जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पेपर दिलेले आहे मॅथ वनचे जवळपास मी तुम्हाला तीन इम्पॉर्टंटंट पेपर दिलेले आहे ते पेपर करून जा त्यामध्ये बोर्ड लेवलचे क्वेश्चन पेपर आहे सोबतच मी तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड केलेली आहे तर बघा काही नाही जवळपास सात ते आठच पेज पूर्ण जवळपास चाळीस मार्क्सचा हा पेपर पूर्ण सात ते आठ पेजमध्येच मावलेला आहे तर बघा जवळपास नीटनेटकेपणा वापरा प्रत्येक क्वेश्चन जो आहे तुमचा नवीन पेजवर चालू करा सब क्वेश्चनमध्ये जवळपास तुम्हाला जेवढी जागा लागत असेल तेवढी वापरा आणि मोस्टली दोन मार्क्समध्ये जास्त लिहायची कोशिश करू नका सिम्पल जेवढे स्टेप आहे तेवढेच लिहा फक्त तीन मार्क्स करता ध्यान ठेवा की तुम्हाला जास्तीत जास्त स्टेप्स लिहायचे आहे आणि सोबतच अशाच प्रकारे तुम्हाला मांडणी करून चाळीसपैकी चाळीस मार्क्स घ्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्टडी झाला असो वा नसो बट तुम्ही जर फॉर्म्युलेस पाहालेत पॅटर्न फॉलो केला टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा एक वेळेस पेपर पाहून घेतला आणि मी दिलेले मॉडेल पेपर जरी केले तरी सफिशियंट या विद्यार्थी मित्रांनो इझिली तुम्ही पस्तीस प्लस मार्क्स घेणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची प्रॉपरली स्टडी झाला असेल त्यांनी अगोदरपासून ते स्टडी करत आहे हार्डवर्क करत आहे त्यांना इझिली चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला पेशन्स ठेवायचा आणि सिंपल काहीच मनामध्ये थॉट घेऊ नका आणि त्या दिवशी पेपर तुमचा आउट ऑफ जाणार आहे फक्त इतर विचार काही करू नका आणि असा तर विचार करू नका की मला चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळणार नाही इझिली तुम्हाला मिळवायचे आहे तर तुम्ही ते मिळून राहाल फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पेपर द्यायला जा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीटनेटकेपणा ठेवा आणि प्रश्न पहिल्यापासूनच तुम्ही नीटनेटकेपणा ठेवलेत आणि आन्सर तुम्ही काढत गेले प्रॉपरली तुम्हाला येत गेलं तर कॉन्फिडन्स तुमचाच बिल्डअप होतो आणि तुमचा पेपर आउट ऑफ सॉल्व्ह होतो विद्यार्थी मित्रांनो सोबतच बघा ज्यांना पण आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतात चाळीसपैकी चाळीस मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे पूर्ण युट्यूबर कोणी सांगणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि फायनली बघा चाळीसपैकी चाळीस ज्यांना पण घ्यायचे असतात ना ते सर्वात अगोदर पूर्ण पेपर म्हणजे जवळपास और सहित तर सॉल्व्ह करतात ते बट प पहिले तर सर्वात अगोदर ते कॉन्फिडंट असतात की मी जे सॉल्व्ह केलेलं आहे ते करेक्ट आहे आणि मी जे स्टेप लिहिलेले आहे ते करेक्ट आहे सोबतच ते पूर्ण पेपर सॉल्व्ह करतात म्हणजे सहित पेपर सॉल्व करून येतात तेव्हाच त्यांना ते आउट ऑफ मार्क्स दिले जातात तर मोस्टली तुम्ही पण म्हणजेच तुमच्या जर होत असेल जर तुम्हाला येत असेल तर पूर्ण आउट ऑफ पेपर करा बट सर्वात अगोदर तुम्हाला जेवढे क्वेश्चन सांगितलेले आहे फॉर एक्झाम्पल बघा क्वेश्चन नंबर थ्री तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला दोनच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे जे तुम्हाला सोपी वाटतात इझी वाटतात तुम्ही अटेम्प्ट करू शकता करेक्ट ॲन्सर काढू शकता सर्वात अगोदर ते क्वेश्चन सॉल्व्ह करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला ऑर सॉल्व करायची जरूरत नाही आहे सर्वात अगोदर तुम्हाला जेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करा पूर्ण पेपर तुमचा टाईममध्ये म्हणजेच पूर्ण पेपर तुमचा टाईममध्ये आउट ऑफ सॉल्व झाला त्यानंतर तुम्ही ऑरकडे जा आणि असं काही नाही पूर्ण पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही येथे एक रेश मारू मारून जर तुमचा क्वेश्चन थ्रीमध्ये दोन दोन क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे होते आणि तीन क्वेश्चन दिलेले ऑरमध्ये पण सॉल्व करायचा आहे मग तुम्ही लास्टमध्ये पूर्ण पेपर झाल्यानंतर चाळीसपैकी चाळीस सॉल्व केल्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आणि त्यामधील जवळपास एक दोन तीन क्वेश्चन होते आणि तुम्ही प फर्स्ट आणि थर्ड सॉल्व केलं नंतर दोन ऑप्शन टाकून येथे तुम्ही सॉल्व करण्यास सुरुवात करा तर असं करा म्हणजे तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्हरायचा तेव्हा तुम्हाला इझिली आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो फायनली अशाच प्रकारे स्मार्ट वर्क जर केलं तर इझिली तुम्ही चाळीसपैकी चाळीस मार्क्स घेऊ शकता आणि ज्या पण विद्यार्थ्यांना चाळीसपैकी चाळीस मार्क्स घ्यायचा आहे मला नक्की कमेंट करा त्यामुळे काय होतं तुमचाच एक जो विश्वास असतो तो विश्वास बिल्डप होतो तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तर कमेंट नक्की करा कोणाला चाळीसपैकी चाळीस मार्क्स घ्यायचा आहे मॅथ्स वन पेपरमध्ये तर फायनली विशू ऑल द बेस्ट फॉर मॅथ वन बोर्ड पेपर या पेपरमध्ये तर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे पण मॅथ टूमध्ये पण आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे तेव्हा तुमचा स्कोअर पूर्ण शंभर आऊट ऑफ शंभर होणार आहे ठीक आहे तर हे लक्षात असू द्या विशू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम थँक्स